या बातमीचे प्रायोजक आहेत ममता रेडिमेंट सोलापूर। सोलापुरातील गेंडाल चौक परिसरात तजम्मुल उस्ताद फंक्शन हॉलजवळ नव्याने सुरू होत असलेल्या शिंदीखाण्याची बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती। या शिंदीखाण्याच्या आसपासच्या लोकांनी जोरदार विरोध केला होता। या वादग्रस्त शिंदीखाण्याला संबंधित प्रशासनाने परवानगी दिलीच कशी काय असा सवाल या परिसरातील नागरिक करीत आहेत। या परिसरात तजम्मुल उस्ताद फंक्शन हॉल आहे, तसेच हाकेच्या अंतरावर राजेभाई हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज आहे। जवळच मंदिर मशिदी सारखी पवित्र स्थळ आहेत, डॉक्टर मणियार यांचे हॉस्पिटल आहे। या परिसरात विडी कारखाने असल्याने मोठ्या प्रमाणात महिलांची ये जा असते, तसेच या मार्गावरून शाळकरी मुलं देखील शाळेला जात असतात। अशा परिस्थितीत शिंदीखाना सुरू झाल्यानंतर तळीरामांचा मोठा त्रास उद्भवण्याची शक्यता असल्याची बातमी प्राईम महाराष्ट्र न्यूजवर प्रसिद्ध होताच आम आदमी पार्टीनं या शिंदीखाण्याला घेऊन आक्रमक पवित्रा घेतलाय। सामाजिक स्वास्थ्य दूषित करणाऱ्या अशा प्रकारच्या शिंदीखाण्याला अन्न व औषध प्रशासनानं परवानगी दिलीच कशी असा सवाल उपस्थित करून हा शिंदीखाना बंद केल्याशिवाय आपण स्वस्त बसणार नाही असा पवित्रा आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी घेतलाय। सोलापूर शहरातील वॉर्ड नंबर 28 मध्ये संत तुकाराम नगर येथे एक नवीन शिंदीखाना सुरू झालेला आहे। सर्व जनतेला माहीत आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये ताडीच्या झाडांची संख्या काहीच नाही आहे, परंतु ताडीच्या दुकानांना सरकारने परवानग्या दिलेल्या आहेत। याचा अर्थ असा स्पष्ट होतो आहे की येथे झाडाची ताडी मिळणार नसून विषारी रसायनाद्वारे निर्माण करण्यात आलेली ताडी विकण्यात येणार आहे। आणि या वॉर्ड क्रमांक 28 मधील सर्व समाज हा बहुसंख्य गोरगरीब कामगार समाज आहे, आणि या समाजामध्ये जर ताडी पिण्याचं प्रमाण वाढलं तर आपण पाहतोय की ही ताडी पिल्यानंतर जमिनीवर पडताच क्षणी माणसाचा मृत्यू होतो आणि ते घर हे संपूर्ण उद्ध्वस्त होतं। तर याबाबत वॉर्ड क्रमांक 28 मधील नागरिक हे आमचे वॉर्ड क्रमांक 28 चे आमचे अध्यक्ष मल्लिकार्जुनजी पिलगिरी यांच्याकडे आलेले आहेत, त्यांनी तक्रार दिलेली आहे। तर यावेळी मी आम आदमी पार्टीतर्फे वॉर्ड क्रमांक 28 मधील मग ते संत तुकाराम नगर असो, बापूजी नगर असो, न्यू बापूजी नगर असो, शास्त्री नगर विभाग असो किंवा जवाहर नगर विभाग असो, या सर्व नागरिकांना मी आम आदमी पार्टीतर्फे असं आश्वासन देऊ इच्छितो की आम्ही प्राण गेला तरी बेहतर हा बेकायदेशीर रित्या सुरू करण्यात आलेला शिंदीखाना कायद्याच्या घणाने उद्ध्वस्त केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आज आम्ही इथे जवाहर नगरमध्ये परवाना दिलेला असं ताडी दुकान आहे, खोललेलं आहे, त्याला परवाना कसं काय मिळालं असं मी शासनाला जाब विचारतो। कारण इथं शेजारी दवाखाना आहे, मणियार दवाखाना आहे, इथं बाजूला शिंदीखाण्याला चिटकूनच बाजूला पाठीमागच्या साईडला कॉलेज उर्दू कॉलेज आणि शाळा आहे, लोकसेवा हायस्कूल जवळच आहे, इथून तायमा मंदिर जवळ आहे, तिथून पुढे महिलांसाठीचं विडी कारखाना आहे, आणि ह्या रस्त्यातून महिलांचा सतत विद्यार्थ्यांचा महिलांचा आणि सर्व नागरिकांचं येणं जाणं असतं। अशा मोक्याच्या ठिकाणी बर वस्तीत या दुकानाला परवानगी कशी काय मिळाली, आणि शिंदीखाना ही नैसर्गिक शिंदी ताडीच आहे की नाही की रासायनिक आहे, ही रासायनिक असल्यामुळे ही कदाचित रासायनिक असेल तर ह्याचं आमच्या मोची समाजाला, पद्मशाली समाजाला आणि इथं असलेल्या आमच्या मुस्लिम बांधवांना ह्याचा त्रास होणार आहे आणि तो घातक असल्यामुळे प्राणहानीसुद्धा होणार आहे। आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीने या शिंदीखाण्याला तीव्र असा विरोध करतो आणि शासन दरबारी आम्ही विनंती करतो की या ताडीचा पूर्णपणे तुम्ही तपासणी करावी, या ताडीला परवानगी कशी काय मिळाली, तुम्ही या इथल्या लोकांची दिशाभूल करून तुम्ही सह्या घेतलेल्या आहेत, म्हणजे त्यांना चुकीचं मार्ग केलेलं सांगून की आम्ही ताडी दुकान बंद करणार आहे म्हणून त्यांच्याकडनं सह्या घेतलेल्या आहेत, हे चुकीची तुम्ही सह्या घेतलेल्या आहेत त्यांच्याकडनं। तुम्ही आज रोजी या लोकांकडनं तक्रारी आम्ही घेऊन येतो तुमच्याकडे, त्यांच्या तक्रारी नोंदवून तुम्ही या शिंदीखाण्याला परवानगी रद्द करावी, परवानगी रद्द होत नसेल तर आम्ही उग्र असं आंदोलन करू आणि या ज्या लोकांमध्ये सर्वांना ह्याच्या शिंदीचे आम्ही विपरीत परिणाम सांगून लोकांना जागरूक करून हा शिंदीखाना बंद पाडायला भाग पाडू। आम्हाला शासनाला विनंती आहे, कृपया त्यांनी शिंदीखानाला परवानगी देऊ नये, या शिंदीखाना इथून हलवावा अशी आमची मागणी आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।